हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत घालवली. 19 वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. यापुढेही बाळासाहेबांचा विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नतमस्तक होऊन अभिवादन करत धनुष्यबाण हाती घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेच्या कामाला सुरुवात करून शिरोळ तालुक्यातील नवपर्व शिवसेना एकनाथ शिंदे सोबत सर्व याप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील वाडी वस्तीवर गावागावात जाऊन शिवसेना धनुष्यबाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट मजबूत करणार असल्याचं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते मुरलीधर जाधव यांनी केलं. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील अमर जवान स्मारक येथे अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शिवसेना पक्षाच्या नव्या जोमात कामाची सुरुवात करत गणेशवाडी ते आंबाघाटापर्यंत शिवसैनिक संपर्क यात्रेच्या शुभारंभप्रसंगी शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव बोलत होते. उपतालुका प्रमुख संभाजी गोते, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना शिवसेनेचे जाधव म्हणाले की आजवरच्या राजकीय सामाजिक वाटचालीत कोणत्याही नवीन प्रवासाची सुरुवात अमर जवान स्मारकास अभिवादन करून केली आहे. शिवसेनेचा झेंडा पुन्हा एकदा खांद्यावर घेऊन सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा, सुशिक्षित बेरोजगारांचा उत्कर्ष या सरकारच्या माध्यमातून करणार असून गणेशवाडी ते आंबाघाटापर्यंत शिवसैनिक संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात करत असल्याचं सांगितलं. स्वागत आणि प्रास्ताविक व उपसरपंच सुदर्शन भोसले यांनी केलं तर उपतालुका प्रमुख संभाजी गोते, माजी सैनिक संघटनेचे पाटील आनंदराव पाटील, चंद्रकांत भोसले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी युवा नेते शिवाजी जाधव, अमर वासमकर, अमित खराडे, संतोष गायकवाड, वाल्मिक कोळी, राजेश पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, बाजीराव पाटील, हनुमंत पाटील, अनिल पाटील, पोपट पाटील, पिंटू खोत, मनोज सावंत, सागर बिरंगे, शशिकांत कोळी, धनाजी पाटील, प्रकाश देसाई, अमर गायकवाड, संदीप पवार, मोहन तांबेकर, उमेश पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. काळ बदललेला आहे. ज्या पक्षानं मला मोठं केलं, ज्या काँग्रेस साहेबांनी मोठं केलं, मी त्यांच्या टीका अजिबात करणार नाही. शिवसेना ही माझी आई मी समजतो. तो काय झाला असेल, काही लोकांनी सांगितलं असेल, कामात नसणाऱ्या मजूला पण त्या ठिकाणी दूर ठेवायचं झालं. राजू शेट्टी नको, राजू शेट्टी त्या लायकीचा माणूस नाही, एवढंच माझ्या तोंडून वाक्य केलं. त्या वाक्यापोटी जर मला घरात बसवलं असेल तर मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलंय 80% समाजकारण करा, जमलं तर 20% राजकारण करा. आपल्या दारामध्ये येतो तिथं अश्रू पुसायचं काम करा. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या बंडाळाचा आहे, तर त्याच्या कपाळावर कोणता बॅनर आहे बघू नका. त्याला मदत करत सुटा हीच शिवसेना आहे. आणि तोच मंत्र घेऊन, तोच झेंडा घेऊन आणि तेच धनुष्यबाण घेऊन हा मुरलीधर जाधवचा पुन्हा रस्त्यावर या ठिकाणी उतरतो. तुम्हाला साथ पाहिजे नक्की. या सैनिक टाकळीपासून सुरुवात करत असताना या गणेशवाडीपासून आंबाघाटापर्यंत प्रत्येक लोकांना भेटणार आहे, माझी भूमिका सांगणार आहे. आणि त्या पद्धतीनं वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक निर्माण करायचं, तो करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे.